मालेगाव पोलिसांनी सटाणा रोडवरील एका गोडाऊनवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात धान्य तसंच इतर साहित्याचा अवैध साठा जप्त केलाय. गर्भवती महिला आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या महिला एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पाठविण्यात आलेला हा साठा काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी लपवून ठेवला असल्याची माहिती मालेगाव पोलिसांना मिळाली होती. मालेगावच्या छावणी पोलिसांनी सटाणा रोडवरील एका गोडाऊनवर छापा टाकलाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात डाळ, मिरची पावडर, हळद पावडर, धान्यासह इतर साहित्याचा अवैध साठा हस्तगत करण्यात आलाय. या प्रकरणी एका आरोपीलाही छावणी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गर्भवती महिला आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या महिला एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पाठविण्यात आलेला हा साठा असून तो लाभार्थींना वाटप करण्याऐवजी अवैध काळ्या बाजारात विकण्यासाठी लपवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मालेगाव छावणी पोलिसांनी सटाणा रोडवरील एका गोडाऊनवर छापा मारत हा अवैध साठा जप्त करत एका आरोपीला ताब्यात घेतलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव, नांदगाव, मालेगाव.